पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि खूप सुरेख अशी डिझाईन मी घेऊन आलेली आहे, याला तुम्ही पट्टी मंगळसूत्र डिझाईन पण म्हणू शकता. खूप सुरेख डिझाईन आहे आणि खूप सोपी डिझाईन आहे. तुम्ही बघू शकता इथे मी एक साईड बनवून घेतलेली आहे, पण ही जी मंगळसूत्राची जी लेंथ आहे ती लॉंग मंगळसूत्रामध्ये खूप सुरेख दिसते. आणि इथे मी एक सॅम्पल म्हणून मंगळसूत्राची जी लेंथ आहे ती मी छोटी घेतलेली आहे, कमी घेतलेली आहे. तर इथे मी नायलन धागा घेतलेला आहे 1/2 जो तुम्हाला मंगळसूत्राच्या लांबीनुसार, जास्तीत जास्त लांबी घ्या, थोडंसं मोठं चांगलं वाटेल. हे लांबीनुसार तुम्हाला दोरा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे, दोन वेळा फोल्ड करून. आणि जो दोरा आहे तो आपल्याला पेंडंटला या पद्धतीने बांधून घ्यायचा आहे. मोठं पेंडंट पण खूप सुरेख दिसेल, कारण की ही जी पट्टी आहे ती ब्रॉड आहे. त्यानुसार तुम्ही पेंडंट घ्या पट्टीनुसार आणि डिझाईननुसार. इथे आपला दोरा जो आहे तो बांधून झालेला आहे. इथे मी 11 नंबरच्या 2 सुया घेतलेल्या आहे. यामध्ये मी साधा मशीनसाठी आपण जो धागा वापरतो तो ओवून एक साधी गाठ पाडलेली आहे. तर या पद्धतीने सुईमध्ये आपल्याला दोरा ओवून घ्यायचा आहे. एक सुई मी ओवून घेतलेली आहे. यामध्ये मी आता गोल्डन बीड, हे जे बीड्स वापरले आहेत ते मी आर्टिफिशियल गोल्डन बीड्स वापरलेले आहेत. ते ज्वेलरीचं जे मटेरियल आहे ज्या शॉपमध्ये इझिली मिळतं तिथे हे बीड्स अवेलेबल होतात इझिली. तर एक बीड मी ओवून घेतलेला आहे. दोन दोन दोऱ्यांचं मी सेपरेशन केलं आहे 2 वेळा, एक राईट साईड केली एक लेफ्ट साईड केली आहे. दोन्ही साईडला आपल्याला दोन्ही सुया ओवून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने बघू शकता एक राईट साईडला मी ओवून घेतली आहे आणि एक लेफ्ट साईडला ओवून घेतली आहे. सुया ओवताना व्यवस्थित बघा, व्यवस्थित ओवून घ्यायचं आहे. दोरा जो आहे तो व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आहे आपल्याला. राईट साईडला मी एक गोल्डन मणी ओवून घेत आहे. पुन्हा एक लेफ्ट साईडला मला गोल्डन मणी ओवून घ्यायचं आहे. गोल्डन मण्यांचा जो साईज आहे तो 3 mm बीड्स घेतलेला आहे मी, खूप छोटा बीड नाही आहे हा. तर या पद्धतीने दोन्ही साईडला एक एक गोल्डन बीड ओवून घ्यायचं आहे. यानंतर मी राईट साईडची जी सुई आहे ती घेतली आणि यामध्ये मी पिवळा मणी आणि 5 काळे मणी घेतलेला आहे. छोटा साईज नाही आहे, जो सर्वात छोटा साईज असतो तो नाही, त्याच्यापेक्षा किंचितसा मोठा आहे तो साईज घेतलेला आहे मी. इथे बघू शकता एक पिवळा मणी आणि 5 काळे मणी ओवून घेतलेत मी राईट साईडला. लेफ्ट साईडला फक्त एक पिवळा मणी ओवून घ्यायचं आहे. आणि लेफ्ट साईडची जी निडल आहे, जी सुई आहे, लेफ्ट साईडची जी सुई आहे ती राईट साईडला जे 5 काळे मणी आहेत त्या 5ही काळ्या मण्यांमधून सुई पास करून दुसऱ्या साईडला आपल्याला या पद्धतीने खेचून घ्यायचं आहे. इथे दोऱ्याचा गुंता होऊ शकतो, व्यवस्थितपणे दोरा जो आहे तो खेचून घ्या या पद्धतीने आणि क्रॉस करून दोन्ही साईडला आपल्याला टाईट करायचा आहे दोरा. पुन्हा तीच पद्धत आहे, एक पिवळा मणी घ्यायचा आहे, 5 काळे मणी घ्यायचेत राईट साईडला, लेफ्ट साईडला फक्त एक पिवळा मणी घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि पुन्हा लेफ्ट साईडची जी सुई आहे ती राईट साईडला जे 5 काळे मणी आहे त्या 5ही काळ्या मण्यांमधून सुई पास करून दुसऱ्या साईडला खेचून क्रॉस करून टाईट करून दोन्ही साईडला आपल्याला ते जो दोरा आहे तो टाईट करून घ्यायचा आहे. माझ्या या चॅनलवर मी खूप छान छान डिझाईन्स बनवलेले आहेत, नक्की पहा, नक्की ट्राय करा. आर्टिफिशियल बीड्स वापरून मी डिझाईन्स बनवलेल्या आहेत. मटेरियल मार्केटमध्ये शोधलं तर इझिली अवेलेबल होतं आपल्याला. माझ्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटतात त्या मला नक्की कमेंट करून सांगा. मी इथे काळ्या मण्यांच्या 2 लाईन्स बनवल्या आहे. आता मला गोल्डन मण्यांची लाईन बनवायची आहे. तर मी राईट साईडला एक पिवळा मणी आणि 3 गोल्डन मणी घेतलेलं आहे. 3 गोल्डन मणी मी इथे यासाठी घेतलेलं आहे, काळ्या मण्यांना मी 5 काळे मणी घेतलेत आणि त्या लाईनला जेवढे मॅच होतील गोल्डन मणी आपल्याला तेवढेच घ्यायचे. तर इथे मी 3 गोल्डन मणी घेतलेत राईट साईडला आणि लेफ्ट साईडला फक्त पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे. आणि पुन्हा तेच आपल्याला त्या 3 मण्यांमधून लेफ्ट साईडची जी सुई आहे ती पास करून दुसऱ्या साईडला खेचून टाईट करून क्रॉस करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पुन्हा तेच करायचं आहे आपल्याला. राईट साईडला पिवळा मणी आणि 3 गोल्डन मणी घेतलेले, लेफ्ट साईडला फक्त एक पिवळा मणी घ्यायचा आहे. लेफ्ट साईडची जी निडल आहे ती राईट साईडला जे 3 गोल्डन बीड्स आहे त्या 3ही गोल्डन बीड्समधून आपल्याला ही जी सुई आहे ती पास करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला खेचायचे, दोन्ही साईडला खेचून टाईट करून क्रॉस करून घ्यायचे या पद्धतीने. इथे बघू शकता 2 काळ्या मण्यांची लाईन, 2 गोल्डन मण्यांची लाईन या पद्धतीने मी ही डिझाईन बनवलेली आहे. अगदी सोपी डिझाईन आहे ही बनवायला आणि दिसायला मंगळसूत्र खूप सुरेख दिसतं. बघू शकता मी मंगळसूत्राची लेंथ इथे कमी घेतली आहे, तुम्ही जास्तीत जास्त लेंथ घ्या. लॉंग मंगळसूत्रामध्ये ही डिझाईन खूप सुरेख दिसते.
दोन गोल्डन मण्यानंतर दोन ब्लॅक मण्यांची लाईन येईल. बघू शकता पुन्हा तेच करायचं आहे आपल्याला. सुई खेचून घेताना किंवा मण्यांमधून पास करताना कधीकधी दोरात सुई अडकू शकते, तर तुम्हाला व्यवस्थितपणे ती पास करायची आहे. या पद्धतीने राईट साईडला एक पिवळा मणी आणि पाच काळे मणी घेतलेत आणि लेफ्ट साईडला फक्त एक पिवळा मणी घ्यायचा आहे. बघू शकता लेफ्ट साईडची जी सुई आहे ती राईट साईडला जे पाचही काळे मणी आहे त्यातून पास करून दुसऱ्या साईडला सुई खेचून घ्यायची आहे. दोन्ही साईडचे जे दोरे आहेत ते खेचून इथे टाईट करायचं आहे. या पद्धतीने आपली ही डिझाईन होईल. खूप सोपी डिझाईन आहे आणि आता इथे मी पूर्णपणे डिझाईन बनवून घेत आहे. पूर्ण डिझाईन बनवून घ्यायची आहे आपल्याला. दोन काळ्या मण्यांची लाईन, दोन गोल्डन मण्यांची लाईन. इथपर्यंत मी ही डिझाईन बनवून घेतली आहे. आता आपल्याला याचा एंड करायचा आहे. तो कसा करायचा आहे बघू शकता. गोल्डन मणी मी तीन ओवले होते, तर आपल्याला इथे राईट साईडला एक पिवळा मणी आणि चार काळे मणी घ्यायचे. लेफ्ट साईडला फक्त पिवळा मणी घ्यायचा आहे आपल्याला. इथे फक्त पिवळा मणी घ्यायचा आहे, तो मी ओवून घेत आहे. आता लेफ्ट साईडची जी सुई आहे राईट साईडला जे चार काळे मणी आहे त्यातून सुई पास करून दुसऱ्या साईडला खेचून घ्यायचं आहे. दोन्ही साईडचे जे दोरे आहे ते क्रॉस करून टाईट करून घ्यायची डिझाईन. आता चार काळ्या मण्यांनंतर आता मी तीन काळे मणी ओवून घेणार आहे. एक पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे आणि तीन काळे मणी ओवून घ्यायचे आहेत राईट साईडला. लेफ्ट साईडला फक्त एकच पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे. बघू शकता म्हणजे मी इथे सिक्वेन्स काय केला आहे. मी इथे चार काळे मणी, तीन काळे मणी आणि दोन नंतर एक या पद्धतीने. पुन्हा तेच करायचं आहे. लेफ्ट साईडचं जी सुई आहे ती राईट साईडला जे मणी आहे त्यातून पास करून दुसऱ्या साईडला खेचून टाईट करायचं आहे. आता पिवळा मणी आणि दोन काळे मणी ओवून घ्यायचे आहेत राईट साईडला. लेफ्ट साईडला फक्त एकच पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे. बघू शकता. डिझाईन आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका. जे नवीन व्यूअर्स आहे ते चॅनल सबस्क्राईब करा नक्की. या पद्धतीने चार तीन दोन आता एक मणी घ्यायचा आहे. आता आपल्याला राईट साईडला पिवळा मणी आणि एक काळा मणी ओन घेतला आहे मी. बघू शकता लेफ्ट साईडला फक्त एक पिवळा मणी ओन घ्यायचा आहे आणि राईट साईडला जो काळा मणी आहे त्यातून पास करून दुसऱ्या साईडला खेचून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही साईडचे जे दोरे आहेत ते क्रॉस करून टाईट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. या पद्धतीने आपलं हे मंगळसूत्राची जी डिझाईन आहे ती रेडी आहे. आता आपल्याला दोन्ही साईडला काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. काळ्या मण्यांची ही जी सर आहे ती आपल्या मानेवर येणार आहे, तर जास्तीत जास्त काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे मी कमी मणी ओवून घेतलेले आहे. आता आहे वेळ मंगळसूत्राला लॉक करायचं आहे आपल्याला. तर मी इथे स्क्रूचा जो दुसरा भाग आहे तो ओवून घेतला आहे. या पद्धतीने मी इथे गाठ पाडते. तुम्ही बघा असे आपल्याला चार पाच गाठी पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून मंगळसूत्र चांगल्या पद्धतीने लॉक होईल. उरलेला जो धागा आहे दोरा आहे तो कात्रीने कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतरही थोडा जो उरतो तो आपल्याला माचीसने लॉक करून घ्यायचा आहे, चिटकून घ्यायचा आहे. या पद्धतीने डिझाईन रेडी आहे. अतिशय सुंदर डिझाईन आहे. मला नक्की कळवा कशी वाटली ते.